मागील 3 दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी 47 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याच अनुषंगाने शहरातील टेस्टिंग लॅब, उपलब्ध बेड तसेच हॉस्पिटलची पाहणी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी केली. बुधवारी अमरावती विद्यापीठ लॅबची त्यांनी पाहणी केली. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. कोरोनाचे दररोज नवीन व्हेरियंट आढळून येत आहे. 3ऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठीच नवनियुक्त मनपा आयुक्त रुजू होताच रस्त्यावर उतरले आहे. बुधवारी त्यांनी अमरावती विद्यापीठातील लॅबची पाहणी केली. तेथील जिनोम सिक्वेन्सिंग, सॅम्पलिंग, फ्रीझिंग व्यवस्था इत्यादी मशीनची पाहणी केली. तसेच लॅबमधील उपलब्ध कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. यावेळी लॅब संचालक प्रशांत ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना यंत्रणेची माहिती दिली. काय मागच्या 3 दिवसामधला जो पेशंटचा जो वाढता आलेख पाहता, हे ह्या आमच्या लॅब आहेत अमरावती शहरामधल्या लॅब आणि बाकीचे जे काही आम्ही आता हॉस्पिटल वगैरे बघतो आहे, बेड बघतो आहे, ही तयारी करणं अत्यावश्यक आहे. आणि ह्या तयारीच्या अनुषंगाने माहिती असावं आणि काय चाललं आहे, काय आहे काय नाही, ही सगळ्याची आयडिया घेण्यासाठी म्हणून मी आज लॅबमध्ये आलो आणि बाकीचे हॉस्पिटलचे बेडही बघतोय. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.